नमस्कार, मी रोहिणी, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी, बाळाच्या फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंटसाठी बाळाला शांत झोप गरजेची असते। स्पेशली बाळाच्या आयुष्यातली जी पहिले 3 महिने असतात ती फार महत्वाची असतात। बाळाला पहिल्या 3 महिन्यात लागलेली चांगली झोप ही एका हेल्दी बाळाचं लक्षण समजलं जातं। पण काही वेळा बाळ झोपत नाही, बाळ झोपायला खूप त्रास देतं, किंवा बाळ झोपतं पण लगेचच उठतं, बाळाला शांत अशी झोप लागत नाही, असे प्रश्न जे आहेत ते पालकांना पडत असतात। स्पेशली जे पहिल्यांदा पालक झालेले असतात, पहिल्यांदा आई वडील झालेले असतात, त्यांना हे प्रश्न पडतात। आणि मग बाळाला काही त्रास तर नाही ना, किंवा बाळ आजारी तर नाही ना, म्हणून पालक जे आहे ती काळजी करत असतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये बाळाला झोप न येण्याची किंवा बाळ शांत न झोपण्याची काय कारणे असू शकतात त्याविषयी आपण डिटेल माहिती बघणार आहोत। सोबतच त्यावर काय उपाय आपण करू शकतो ते सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। बाळाच्या आरोग्याविषयी, बाळाच्या आहाराविषयी, बाळाच्या ऍक्टिव्हिटीज आणि प्रेग्नन्सी रिलेटेड सुद्धा जे आहे ते व्हिडिओ मी चॅनलवर नेहमीच पोस्ट करत असते। तुम्हाला आवश्यक माहिती मिळत राहण्यासाठी, ह्या व्हिडिओच्या द्वारे ह्या आवश्यक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ खाली असलेलं लाल बटन जे आहे सबस्क्रिप्शनचं, ते नक्की दाबा, म्हणजे तुम्ही चॅनलचे एक मेंबर होऊन जाल। आणि मी कधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ह्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन टाकलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जे आहे ते लगेच तुम्हाला मिळते। बाळाला झोप न लागण्याची काय कारणे असू शकतात हे बघण्याआधी आपण बाळाला, नवजात बाळ जी असतात, स्पेशली 0 to 3 months ह्या टाइम पिरियड मधली जी बाळं असतात त्यांना किती झोपेची आवश्यकता असते ते आपण बघून घेऊयात। तर नवजात बाळांना, स्पेशली 3 महिन्यापर्यंतच्या बाळात जी आहे ती 18 ते 20 तास इतकी झोप जी आहे ती घेऊ शकतात। पण ही झोप जी आहे ती कंटिन्युएशन मध्ये नसून दिवस आणि रात्रीची जी टोटल झोप असते ती टोटल मिळून जी ही झोप असू शकते। मग त्या दिवसभरातून ज्या नॅप्स बाळ घेतं ते देखील त्याच्यामध्ये काउंट केल्या जातात। आता दिवसभराच्या ज्या नॅप्स आहेत त्या 30 मिनिट्स तर काही वेळेस 3 तासापर्यंत इतक्या मोठ्या देखील असू शकतात। आणि रात्री सुद्धा बाळ 7 ते 8 तासापर्यंत कंटिन्यू मध्ये झोपू शकतं। आता कंटिन्युएशन मध्ये म्हणजे जसं बाळाचा फिडिंग पॅटर्न असेल, जर बाळ 2 तासाने उठत असेल किंवा 3 तासाने उठत असेल तर ते बाळ मध्ये दूध पिण्यासाठी तेवढं उठतं आणि नंतर लगेच झोपी जातं। तर असा हा बाळाचा झोपेचा एक पॅटर्न असतो। जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा बघितलं की पहिले 3 महिने हे बाळाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात। बाळाच्या बऱ्याच डेव्हलपमेंट, शारीरिक तसंच मेंटल बौद्धिक वाढत असते, बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो, त्यामुळे बाळाला ह्या काळात शांत झोप घेण्याची फार गरज असते। पण बऱ्याचदा काय होतं की बाळ व्यवस्थित झोपत नाहीये किंवा बाळाचा एक रुटीन नाहीये, बाळ 30 मिनिटाची नॅप कधी घेतो आहे किंवा बाळ कधी कधी 3 तास सुद्धा झोपत आहे। हा पॅटर्न बघून, म्हणजे हा कुठलाच एक कंटिन्यू पॅटर्न नाहीये, बाळ कधी पण उठताय, कधी पण झोपताय, कधी पण फीडसाठी डिमांड करताय, हे सगळं रुटीन मध्ये चेंज आलेलं बघून आई जी आहे ती सतत काळजी करत असते। आणि मग आईच्या डोक्यात विचार यायला सुरुवात होतात की बाळाला काही आजार तर नाहीये किंवा बाळाला काही त्रास तर होत नाहीये, ज्यामुळे या बाळाचं रुटीन चेंज होत आहे किंवा बाळ लगेच उठताय किंवा बाळ खूप वेळ झोपत आहे। तर असे विचार येणं साहजिक आहे। पण हा जो पिरियड आहे 3 महिन्याचा, ह्या कुठलाही त्रास करून न घेता ज्याप्रमाणे बाळ झोपत आहे त्याप्रमाणे बाळाला झोपून देऊन किंवा बाळाला जसं फीडचं डिमांड करतोय बाळ तसं फीडिंग देऊन बाळाला शांत करून बाळाला झोपण्याची, ती झोपू देण्याची जी आहे ती फार गरज असते। त्यामुळे जर तुमचा बाळाचं रुटीन अजून सेट झालेला नसेल, अगदी नवजात बाळ असतील, 3 महिन्यापर्यंत बाळाचं रुटीन सेट करायचं जे आहे ते विचारही मनात न आणता ज्याप्रमाणे बाळाचं रुटीन सुरू आहे, बाळाला जेव्हा झोप येत आहे तेव्हा झोपू देणं हे फार गरजेचं आहे। जसं मोठं होतं तसं तसं बाळाची झोप ही कमी होत जाते। पहिल्या 3 महिन्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण नंतरचे 3 महिने बघितले, म्हणजे बाळाचा 3 महिने ते 6 महिन्याचा हा जो पिरियड आपण बघितला, तर त्या काळात पहिल्या 3 महिन्याच्या कंपॅरिझनमध्ये बरीच झोप जी आहे ती आपल्याला कमी झालेली दिसेल। कारण बाळाच्या इतर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुरू झालेल्या असतात किंवा इतर माइलस्टोन्स जे आहेत ते अचीव व्हायला जे आहे ते सुरुवात झालेली असते। आता पहिल्या 3 महिन्यात जे आहे ते बाळाची हालचाल जी आहे ती फार कमी असते। तेच जर 3 ते 6 महिन्याचा हा जो बाळाचा पिरियड बघितला तर त्यात बाळाचे बरेच माइलस्टोन जे आहेत ते अचीव्ह झालेले असतात किंवा बाळाला बरेच माइलस्टोन जे आहेत ते अचीव्ह करण्यात बाळाची सुरुवात झालेली असते किंवा धडपडत असतं बाळ। त्यातलं जर आपण बघितलं की बाळाला मानेचा कंट्रोल येतो किंवा बाळाला पालथं पडायला सुरुवात होते, बाळाला आवाज जर तुम्ही दिला बाळाच्या नावाने तर बाळ तुमच्या आवाजाला रेस्पॉन्ड करायला लागतं, बाळाच्या पायांचे मुवमेंट जे आहेत त्या सुद्धा जास्त झालेले असतात, काही बाळ 6 महिन्यापर्यंत तर रांगायला सुद्धा लागतात।
तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे बाळाची झोप जी आहे ती कमी झालेली असते आणि बाळ इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये एंगेज झाल्यामुळे बाळाचा जी दुपारची नॅप असेल ती कमी झालेली असते. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये बाळाचा वेळ जातो. पण 3 महिन्यानंतर जनरली मुलांच्या झोपेचा पॅटर्न किंवा रुटीन हा सेट व्हायला सुरुवात होते. तर अशा वेळी ऍज अ पॅरेंट तुम्ही तुमची ही रेस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही तुमच्या बाळाचा पॅटर्न जो आहे तो ऑब्झर्व करा. बाळ कोणत्या वेळेला उठतो आहे, बाळ किती वेळा फीड करतो आहे, किती वेळ फीड करतो आहे, किती वेळा झोपतो आहे हे बघा. जर तुम्ही 3 ते 4 दिवस कंटिन्युएशन मध्ये जर बाळाला ऑब्झर्व कराल की हा बाळ कधी उठतो आहे, बाळ फीड किती वेळ घेतो, तर तुम्हाला बाळाच्या पॅटर्नचा नक्कीच जो आहे ते एक अंदाज येईल आणि बाळाचं रुटीन बसवायला सुद्धा जे आहे ते तुम्हाला मदत होईल. 3 ते 6 महिन्याच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न जर आपण बघितला तर 3 ते 6 महिन्याच्या बाळाची झोप ही दिवसभराच्या 3 नॅप्स आणि रात्रीची मोठी एक झोप ह्याच्यामध्ये जी आहे ती डिवाइड आपण करू शकतो. माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे अवनीशचा जो पॅटर्न मी ऑब्झर्व केला होता तो असा होता की दिवसभरातून 2 नॅप अवनीश मोठ्या घेत होता, जवळपास 1.5 ते 2 तास किंवा 2 किंवा 3 तास आणि एक छोटी नॅप जी 45 मिनिटं किंवा 1 तासापर्यंत मोस्टली अशी असायची. आणि रात्री सुद्धा जे आहे ते 3 ते 4 तास कंटिन्युएशन मध्ये झोपून मग फीड साठी उठत होता आणि नंतर लगेच झोपायचा. जर तुम्ही क्लोजली मुलांना ऑब्झर्व करा तर नक्कीच बाळाचा जो हा पॅटर्न जे आहे किंवा बाळ झोपण्याचा कसा पॅटर्न आहे तो तुम्हाला समजण्यात मदत होईल. आता जर तुम्ही तुमच्या बाळाचा झोपेचा पॅटर्न ऑब्झर्व केला आहे आणि तुमच्या अशा लक्षात येत आहे की बाळाला शांत झोप लागत नाहीये किंवा बाळाला झोपण्यासाठी बाळा त्रास देतो आहे, तर कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ते आपण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले म्हणजे जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा बघितलं आहे की बाळाचे माइलस्टोन्स जे आहेत ते ह्या फेज पासून सुरू व्हायला जे आहे ते सुरुवात झालेली असते. आता बाळाच्या बॉडीमध्ये सुद्धा भरपूर चेंजेस होत असतात. बाळाला एखादी छोटीशी ऍक्टिव्हिटी करणं ते सुद्धा थकवून टाकणारे असू शकते. त्यामुळे हे जे माइलस्टोन्स अचीव करणं असतात किंवा ग्रोथ स्पर्ट ज्याला म्हणतात ते सुद्धा त्यामुळे सुद्धा जे ते बाळाला सुशांत झोप लागत नाही किंवा बाळ सतत त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये एवढे इन्वॉल्व्ह झालेले असतात त्याच्यामुळे सुद्धा बाळाला शांत झोप लागत नाही. दुसरं एक कारण म्हणजे बाळाची भूक. बाळाची भूक जर बरोबर झालेली नसेल तरी सुद्धा बाळाला शांत झोप लागत नाही किंवा बाळ झोपल्यावर जे आहे ते लगेच उठतं. त्यामुळे जर तुम्ही बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल तर तुमचा मिल्क सप्लाय बरोबर आहे का नाही ते तुम्ही नक्की चेक करा. किंवा जर तुम्ही असं सुद्धा होतं की दिवसभर मिल्क सप्लाय खूप चांगला असतो किंवा संध्याकाळी जो आहे तो मिल्क सप्लाय थोडा कमी झालेला असतो, जर ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होत असेल तर त्यासाठी काय उपाय आहे, कुठले आहार आहे किंवा जसा डाएट त्याचा कसा असायला पाहिजे ब्रेस्ट फीडिंग मदरचा किंवा जेव्हा स्तनपान करते आहे तेव्हाचा आहार कसा असायला पाहिजे, तर त्याविषयी सुद्धा आपण चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की बाळंतिणीचा आहार कसा असला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. बऱ्याचदा डाएट बरोबर घेऊन सुद्धा मिल्क सप्लाय वाढत नाही, तर अशा वेळी तुम्ही फॉर्म्युला मिल्क बाळाचा जे आहे ते स्विच करू शकता. फॉर्म्युला मिल्क सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी नक्की कन्सल्ट करा, बाळाला कुठला फॉर्म्युला मिल्क सुरू करायचा आहे किंवा बाळाचे कसे द्यायचं आहे ते तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा. फॉर्म्युला मिल्क बाळाला किती दिलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने दिलं पाहिजे ह्याविषयी चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. जर तुम्हाला बाळाला फॉर्म्युला मिल्क देण्याविषयी काही प्रश्न असतील तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. प्रत्येक बाळ हे वेगळं असतं, बाळाची भूक वेगळी असते, त्यामुळे जर तुम्हाला मिल्क सप्लाय ठीक आहे किंवा बाळाला जर तुम्ही फॉर्म्युला मिल्क सुद्धा सुरू केलेला आहे पण तरी जर बाळाची भूक पूर्ण होत नाहीये आणि बाळ जर ऑलमोस्ट 5 महिने बाळाने कम्प्लीट केले आहे आणि सोबतच बाळ जर सॉलिड रेडिनेसच्या सायन्स देत असेल, आता त्या सायन्स काय ह्याविषयी सुद्धा चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा, तर तुम्हाला अशा वेळी सॉलिड बाळाला स्टार्ट करण्याची गरज भासू शकते. बाळाला वरचा आहार कधी सुरू करावा, त्या काय सायन्स असतात ह्याविषयी चॅनलवर व्हिडिओ आहे. बाळाचा वरचा आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांशी तुम्ही नक्की कन्सल्ट करा की बाळाच्या आहारात तुम्ही काय द्यायला पाहिजे किंवा बाळाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी आहे, बाळाचं वजन कसं आहे, ह्यावरून सुद्धा जे आहे ते बाळ तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील की बाळाला तुम्ही सॉलिड सुरू करायला पाहिजे का नाही. कारण जर बाळाची भूक पूर्ण होत नसेल तर बाळाला शांत झोप लागणं ही कठीण आहे. बाळाला शांत झोप न लागण्याचं अजून एक कारण असू शकतं, ते म्हणजे बाळाच्या ऍक्टिव्हिटीज. बाळाचे जर ऍक्टिव्हिटीज कमी असतील तरी सुद्धा बाळाला झोपण्यात जे आहे ते बाळ त्रास देऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की बाळाच्या काय ऍक्टिव्हिटीज आणि ह्या ऍक्टिव्हिटीजचा बाळाच्या झोपेशी काय संबंध,
तर जसं जसं बाळ मोठं होतं तसं तसं बाळाच्या मुवमेंट वाढत असतात, बाळाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि बाळाचा त्याच्या सराउंडिंग मध्ये असलेल्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट यायला सुरुवात होतो. आपण जसं पाहिलं की पहिली 3 महिने बाळ ही 18 ते 20 तास झोपलेली असतात आणि आपण सुद्धा बाळाला झोपलेलंच बघतो. पण आता जेव्हा बाळाची बाळ मोठं होतं तेव्हा बाळाला तसं नुसतं पडून राहायचं नसतं, त्यामुळे बाळाला तुम्ही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा इन्वॉल्व्ह करू शकता. जसं तुम्ही बाळाला बाहेर पार्क मध्ये फिरायला घेऊन गेले, स्ट्रोलर मध्ये घेऊन गेले, तर बाळाला इकडे तिकडे बघून जे आहे ते एक नवीन सराउंडिंग बाळाला बघायला मिळतो आणि एक स्टिम्युलेशन जे आहे ते बाळाला मिळतं. किंवा बाळाला घरातच तुम्ही प्लेमॅटवर रोल होण्यासाठी खाली जे आहे ते फरशीवर तुम्ही टाकू शकता आणि सोबतच बाळाला टमी टाइम देणे जे आहे ते सुद्धा एक ऍक्टिव्हिटीचा भाग बनवू शकता, जेणेकरून बाळाचं डायजेशन सुद्धा जे आहे ते प्रॉपर राहणार मदत होते आणि बाळाला जर गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा कमी होतो. बाळाला शांत झोप न लागण्याचं अजून एक कारण असू शकतं, ते म्हणजे टीथिंग. जर बाळाला दात येत असतील तरी सुद्धा बाळाला शांत झोप लागण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. जनरली आपण बघतो की 6 महिन्यापासून बाळाला दात यायला सुरुवात होते, पण काही एक्सेप्शनल केसेस मध्ये बाळाला ॲज अर्ली ॲज 3 महिने किंवा 4 महिन्यात सुद्धा दात यायला सुरुवात होते. बाळाचे दात येण्याविषयी म्हणजेच बाळाला कोणते दात कधी येतात, सोबतच बाळाला दात येण्याची काय लक्षणे असतात, याविषयी मी चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर तुमचं बाळ या टीथिंग फेज मधून जात आहे किंवा तुम्हाला थोडा जरी डाऊट आहे की बाळाला दात येण्याची प्रोसेस आता सुरू झाली आहे किंवा लक्षणे जी आहेत, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर त्याची लक्षणे आहेत जी ती तुमच्या बाळांमध्ये जर तुम्हाला दिसत असतील तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. कारण टीथिंग फेज जी आहे ती खूप त्रासदायक आहे, पण आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की खूप ही फेज जी आहे दात येण्याची ही जी प्रोसेस आहे ती खूप नॅचरल सुद्धा आहे, त्यासाठी आपण जास्त काही करू तर शकत नाही. पण बाळाला जर टीथिंगमुळे त्रास होत आहे हे समजून जर आपण बाळाला शांत झोप लागण्यात काही मदत करू शकत असू तर आपण ते नक्कीच करू शकतो. बाळ आजारी असणं किंवा बाळाला ताप येणं, बाळाला सर्दी होणं, बाळाचं नाक बंद असणं हे सुद्धा कारण असू शकतं की बाळाला शांत झोप लागत नाहीये. याशिवाय काही कारण म्हणजे जर बाळाला गॅस हो झाला असेल, हे खूप कॉमन रिझन आहे. जनरली लहान मुलांना गॅस होणं हे बऱ्याचदा खूप कॉमनली लहान बाळांमध्ये बघितलं जातं, त्यामुळे ह्या झालेल्या गॅसेसमुळे सुद्धा जे आहे ते बाळ खूप रडतं किंवा बाळाला झोप लागण्यात जे आहे ते त्रास होऊ शकतो. बाळाला गॅस झाला असेल तर काय उपाय करू शकतो किंवा कसं ओळखायचं, आपण बाळाला कोलिक प्रॉब्लेम तर नाहीये ना, ह्याविषयी सुद्धा चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. या सगळ्या व्हिडिओची लिंक जी आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. जर बाळाला तुम्ही ब्रेस्ट मिल्कवरून फॉर्म्युला मिल्कवर शिफ्ट केलं असेल, जर तुम्ही आधी बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत आहात आणि जर सप्लाय कमी असेल किंवा काही मेडिकल रिझनने तुम्ही जर बाळाला फॉर्म्युला मिल्कवर शिफ्ट केलं असेल तर अशा वेळी सुद्धा जे आहे तर हा चेंज जो असतो फॉर ब्रेस्ट मिल्क टू फॉर्म्युला मिल्क, तर ते फॉर्म्युला मिल्क डायजेस्ट करण्यास सुद्धा जे आहे ते बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे सुद्धा बाळाला शांत झोप लागत नाही. फॉर्म्युला मिल्क देण्यासाठी बाळासाठी जे तुम्ही बॉटल्स वापरत आहात, जर त्या बॉटल अँटीकोलिक नसतील तरी सुद्धा बाळाला गॅसचा त्रास हा होऊ शकतो आणि बाळाला शांत झोप लागत नाही. जर तुम्ही बाळाला सॉलिड सुरू केलं असेल तरी सुद्धा बाळाला गॅस होऊ शकतो किंवा बाळाला कॉन्स्टिट्युशन होऊ शकतं, तर अशा वेळी सुद्धा जर तुम्ही नवीन पहिल्यांदा सॉलिड सुरू केलेला आहे तर बाळाला व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व करा आणि जर तुम्हाला वाटत असेल का बाळाला गॅस झाला तर त्यावर व्यवस्थित उपाय करून बाळाला शांत झोप लागण्यात तुम्ही मदत करू शकता. जर वातावरणात काही चेंजेस होत आहे आणि बाळाचे कपडे त्यानुसार नाही आहेत, बाळाला गर्मी होत आहे किंवा बाळाला जास्त थंडी वाजत आहे, तरी देखील बाळाला शांत झोप लागत नाही. किंवा बरेचदा असं सुद्धा होतं की काही वेळेला सडनली एकदम वातावरण चेंज होतं, गर्मी असते पण सडनली थंडीचा रात्री पाऊस पडतो किंवा त्यामुळे थंडी बाळाला वाजू शकते, तर अशा वेळी बाळाला त्रास होऊ शकतो झोपेचा. पहिले 3 महिने बाळासाठी खूप नवीन असतात, बाळाला दिवस रात्र ह्यांचा फरक सुद्धा समजत नाही. पण 3 महिन्यानंतर जेव्हा बाळाला जेव्हा तुम्ही बाहेर घेऊन जाता किंवा बाळाच्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा वाढतात तेव्हा बाळाला जे आहे ते हे रुटीन बसवणं जे आहे ते आपल्यासाठी सोपं जातं. आता रुटीन बसवण्यासाठी बाळाच्या ऍक्टिव्हिटीजकडे, बाळ कधी उठतो आहे, कधी झोपतो आहे, कसं फीड करतो आहे, बाळाला भूक कधी लागते आहे, किती वेळेपर्यंत बाळ फीड करतो आहे, ह्याचा तुम्ही ऑब्झर्व करणं, हा पॅटर्न लक्षात घेणं तुमच्या बाळाचा हे फार गरजेचं आहे. तुमच्या बाळाच्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला हा बाळाचं रुटीन बसवणं फार सोपं होऊन जातं. दुसरी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळाला आपण इतकं ऑब्झर्व करतो, बाळाचा एक रुटीन सेट करतो, तर हा जो सेट केलेला एक रुटीन आहे तो कुठल्याही कारणासाठी जो आहे तो चेंज करू नका किंवा त्याच्यामध्ये काही
तुमच्या कारणासाठी काही त्याच्यामध्ये चेंजेस घडवून आणू शका आणू नका. जसं की घरी कोणी आला आहे किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर ह्या सगळ्यासाठी कामामध्ये किंवा तुमच्या गोष्टींसाठी बाळाच्या रुटीन नुसार जे आहे ते तुमचे काम तुम्ही मॅनेज करा. तुमच्या कामासाठी बाळाचं रुटीन डिस्टर्ब करणं हे अवॉइड करा. जेव्हा तुम्ही बाळाचं रुटीन सेट करता तेव्हा तुम्ही काही ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या बाळासाठी नक्कीच करू शकता. जसं रात्रीच्या वेळी तुम्ही किंवा दिवसा सुद्धा बाळाला झोपताना तुम्ही गोष्टी सांगू शकता किंवा गाणी म्हणू शकता. मी अवनीशला रात्री झोपताना जे आहे ते मसाज करायची. जेव्हा अवनीश लहान होता तेव्हा मी त्याला मसाज करायची आणि नंतर मसाज झाल्यानंतर आणि तो मसाज सुद्धा जो आहे तो सॉफ्टली, म्हणजे सकाळी आपण मसाज करतो तसा न करता एकदम सॉफ्ट हाताने जे आहे ते मी त्याला मसाज करायचे आणि त्यानंतर हलक्या कोमट पाण्याने मी त्याला पुसून घ्यायची. त्यानंतर छान फ्रेश करून त्याला कपडे चेंज करून आणि नंतर त्याला झोपण्यासाठी घेऊन जायचे. त्यामुळे त्याला सुद्धा शांत झोप लागण्यात फार मदत होत होती. बाळाचा जर नाईट टाईम रुटीन सेट झालेला असेल तर बाळाला फार चांगली झोप लागण्यात मदत होते. सोबतच बाळाला, बाळ खूप जास्त थकत नाहीये, म्हणजे बाळाच्या आवश्यकतेपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज होत नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे सुद्धा जे आहे ते बाळाची झोपेची वेळ जी असते ती निघून जाते आणि त्यामुळे बाळाला उशिरा जर तुम्ही बाळाला झोपवलं तर त्यामुळे सुद्धा बाळाला लवकर झोप येत नाही. ज्यावेळी तुम्हाला असं वाटत आहे की बाळ थकलं आहे किंवा बाळाच्या ऍक्टिव्हिटीज करण्यात आता काही इंटरेस्ट नाही किंवा बाळाला झोप येत आहे किंवा बाळा काही साइन्स देत आहे झोपेच्या, तर अशा वेळी कसलाही वाटणं बघता तुम्ही लगेच जे आहे ते बाळाला झोपण्याची तयारी करा. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवश्यक असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, इतरांबरोबर देखील शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या भेटीला परत यावे ह्यासाठी जे आहे ते व्हिडिओ खाली असलेलं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया परत एका नवीन टॉपिक बरोबर. टिल देन बाय बाय.